आजही 24 तास एक पाऊल पुढे. I will come in Hindi if you don't mind now so that we can continue Hindi में कर रहे हैं. 14 मई को क्राइम ब्रांच ने कालबा देवी एरिया में एक बुकी रमेश व्यास पे रेड की. उसमें 92 मोबाइल फोन सीज हुए, कुछ सिम कार्ड्स लैपटॉप वगैरह भी सीज हुए, एक अकाउंट बुक भी सीज हुआ. इस रेड में निष्पन्न हुआ कि रमेश व्यास कुछ भारत के बुकीज और पाकिस्तान और दुबई बुकीज के बीच में लिंक था. उसके अकाउंट बुक में भी कुछ बुकीज ऐसे बुकीज के नाम मिले जो करंट आईपीएल के फिक्सिंग के सिलसिले में अक्यूज दिखाए गए हैं. कल हमको इन्फॉर्मेशन मिली कि श्रीशांत ने एक 5-स्टार होटल में मुंबई में चेक इन किया था. हमने वो इन्फॉर्मेशन वर्कआउट की और कल हमने वहां पे सर्च किया प्रमाइसिस को. श्रीशांत के रूम में हमें एक लैपटॉप, एक आईपैड, एक मोबाइल फोन, एक डेटा कार्ड, कुछ कैश, कुछ डायरीज और पर्सनल बिलोंगिंग्स, क्रिकेट गियर वगैरह ऐसी चीजें मिली. और जीजू जनार्दन जिनके नाम पे दूसरा रूम अलॉट हुआ था, उनके रूम में हमें एक मोबाइल फोन, आईपैड और पर्सनल बिलोंगिंग्स ऐसी चीजें हमें मिली. ये सब हम अभी एनालाइज कर रहे हैं. हमने सम्माननीय कोर्ट की परमिशन ली है और उसका मिरर इमेज लेके हम एनालाइज करेंगे. हमें उम्मीद है कि ये एनालिसिस से हमारा जो ऑनगोइंग इन्वेस्टिगेशन है उसमें हमें मदद मिलेगी और ऐसी इन्फॉर्मेशन मिलेगी जिसकी वजह से हम ये इन्वेस्टिगेशन आगे ले सकें. मराठी बोलिए, हिंदी में बोलिए. सर, ये आपको किससे पूछताछ करके पता चला था कि श्रीशांत इस कमरे में? जर्नलिस्ट और पुलिस अपना सोर्सेस कभी रिवील नहीं करते. एक बेसिक रूल है, आपका भी और हमारा भी है. इट वुड नॉट बी फेयर ऑफ मी टू नेम अ होटल अनलेस द एस्टैब्लिशमेंट इज इन्वॉल्व इन एनी वे. आई मीन देयर इज नो प्रोप्राइटी इन माय नेमिंग द होटल. सर, आपने दो तीन बार सोर्स था. स्पॉट फिक्सिंग, आई स्टैंड करेक्टेड, स्पॉट फिक्सिंग. मराठी बोलिए. सुधाकर जी, एक मराठी में बोल देता हूँ पहले. 14 तारीखेला मुंबई पुलिस क्राइम ब्रांच ने कालबा देवी एरिया मध्ये बुकीवर कारवाई केली. त्याच्यात रमेश व्यास नावाच्या बुकी निष्पन्न झाला, त्याला अटक केली. आणखी 2 इस्मान अटक केली, त्यांची कस्टडी 20 तारखेपर्यंत आहे. त्यानंतर आणखी 3 क्राईम ब्रांचने अटक केली आहे. या तपासामध्ये जी डायरी त्यांच्याकडे मिळाली आणि जे त्यांच्या इंटरोगेशनमध्ये निष्पन्न झालं आहे आणि त्यांच्या कॉल रेकॉर्ड्समध्ये निष्पन्न झालं आहे, त्याच्यावरून असं समजतं की ज्या बुकीज शी तो कॉन्टॅक्टमध्ये होता त्यापैकी काही बुकीज असे आहेत जे सध्याच्या क्रिकेटर श्रीशांत आणि इतर 2 क्रिकेटरशी कॉन्टॅक्टमध्ये होते. त्या अनुषंगाने काल आम्हाला माहिती मिळाली की एका 5-स्टार हॉटेलमध्ये श्रीशांतनी चेक इन केला होता. आम्ही त्या ठिकाणी पोचलो, आमची टीम पोचली. पीआय गोपाळे आणि एपीआय अजय सावंत आमचे प्रॉपर्टी सेल आणि सीआरयूचे आणि इतर अधिकारी तिथे गेले होते. स्वतः रूम्सच्या सर्च घेतल्यावर लक्षात आलं की श्रीशांतच्या रूममध्ये त्यांनी रिकवर केला एक लॅपटॉप, एक आयपॅड, एक फोन, तसेच काही कॅश, डेटा कार्ड आणि त्यांच्या पर्सनल बिलॉंगिंग्स. आणि जीजू जनार्दन ज्यांच्या नावाने दुसरं रूम बुक झालं होता, त्यांच्या रूममध्ये फोन, आयपॅड आणि पर्सनल बिलॉंगिंग्स रिकवर झाले. आता आज आम्ही कोर्टाची परवानगी घेतली आहे या सगळ्या गोष्टींच्या मिरर इमेज घ्यायला. त्या अनुषंगाने त्याचं मिरर इमेज आम्ही घेऊ आणि मिरर इमेज स्टडी केल्यानंतर त्याचं विश्लेषण करू. आणि आम्हाला विश्वास आहे की सध्याच्या ती जो आमचं इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीची आणि हा रिकव्हरीची खूप आम्हाला मदत होईल.
कार्रवाई के लिए रमेश मिश्रांची अटक केली, सौरभ मेहतांची अटक केली, श्रीसंत तुमच्या केसमध्ये आरोपी आहे का? सध्या ज्याची आम्ही श्रीसंतचा लॅपटॉप आणि इतर गोष्टी आम्ही सीज केला आहे आणि ज्याची ज्या बुकीज आमच्या केसमध्ये वॉन्टेड आहे त्याच बुकीज श्रीसंत आणि इतर लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये होता असं निष्पन्न होतो आहे. पुढे जाऊन हे लोक आमच्या केसमध्ये सुद्धा आरोपी होऊ शकतात, ते निष्पन्न व्हायची शक्यता नाकारता येत नाही, होऊ शकतात निश्चित. बुकीजचे नाव देऊन त्यांचं ग्लोरिफिकेशन करणं मला काही योग्य वाटत नाही. बरोबर आहे, पण मी नेम करणार नाही बुकीजच्या. मी नाव घ्यायचं कारण एकच आहे की ह्या बुकी लोकांना वाईट लोकांचं ग्लोरिफिकेशन करून आपण त्यांना खूप मोठा हिरो करतो, त्याचं नाव घेता आपण घेऊन काहीच उपयोग नाही. आता ज्याची कॉल्स जसं मी तुम्हाला सांगितलं रमेश व्यासचे कॉल्स दुबई आणि पाकिस्तान 30 फोन ते वापरत होते, त्याच्यासाठी निश्चित त्या अनुषंगाने आणि त्या दृष्टीने तपास करणं आवश्यक आहे. हे सगळं तपासामध्ये निश्चित आता निष्पन्न होईल. सट्टेबाजीच्या केसेस झालेल्या आहेत निश्चित. मी तेच म्हटलो की आता नाव घेऊन ह्या स्टेजला काहीच उपयोग नाही. आय थिंक आजसाठी सुधाकरजी, आजसाठी आय थिंक माहिती भरपूर आहे. तुम्ही सगळे मोठ्या प्रमाणात इथे आलात त्यासाठी मी तुमचा धन्यवाद करतो. MCOCA अप्लाय करायला काही स्पेसिफिक प्री कंडिशन्स असतात आणि ते प्री कंडिशन्स जर फुलफिल झाले तर नक्की आम्ही लावू. त्याच्यामध्ये व्हायलन्सची आवश्यकता आहे, मनी ट्रेलची आवश्यकता आहे, दोन चार्जशीट पूर्वीची आवश्यकता आहे. ह्या सगळ्या कंडिशन्स जर फुलफिल झाले तर नक्की आम्ही लावू. झी 24 तास एक पाऊल पुढे.